हमारे फैज परिवार की तरफ से राजेश जी बागड़ी मी संपर्क मंत्री म्हणून आज या ठिकाणी आलेली आहे। महाविकास आघाडीच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामपंचायती निवडून आल्या आणि त्या अनुषंगाने काही मतदार संघामध्ये त्यांचे सत्कार ठेवलेले होते, तर त्या अनुषंगाने मी या ठिकाणी आलेली आहे। आता हे संजय राऊत यांच्याविषयी आपण एक भाष्य केलेलं आहे की ते ईडी आणि भाजपच्या दबावाखाली लिखाण करत आहे, काय माझं म्हणणं असं आहे की महाविकास आघाडी सरकार ही उद्धवजींच्या, सोनियाजींच्या आणि शरद पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये मार्गदर्शनामध्ये एकदम सुरळीत चालली आहे। तिला ताकद मिळाली पाहिजे। आपण व्यवस्थित सगळेजण राहिलो तर ती ताकद नक्कीच कायम राहील। काँग्रेस के राष्ट्रीय अध्यक्ष के रूप में आप किसको देखना चाहेंगे? जो भी काँग्रेस कमेटी, काँग्रेस वर्किंग कमेटी डिसाइड करेगी, उन्हीं को देखना चाहेंगे। नाही, आपण एक आताच एक भाष्य केले पक्षांतर्गत कार्यक्रमामध्ये की प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातच पाहिजे, चर्चेची म्हणजे बदलीची चर्चा सुरू असताना। असं नाही, बाळासाहेबांनी एका विशिष्ट वेळेत, कठीण वेळेमध्ये नेतृत्व काँग्रेस कमिटीचं, प्रदेश काँग्रेसचं सांभाळलं आणि त्याला दाद देण्याचं तर आमचं काम आहेच, त्याच्यामध्ये काय चुकीचं आहे? काँग्रेसला नवं चैतन्य युनिट देण्याचं काम सावंत परिवाराच्या वतीने झालेलं आहे, अशा वेळेस पक्षांतर पक्षाने काही त्यांच्याविषयी काही पुनर्वसन किंवा राजकीय पुनर्वसनविषयी काही विचार केला? बिलकुल, 100% का नाही करणार, सर्वांना आतुरतेची वाट पाहत आहेत। बिलकुल, आम्ही पण वाट बघतोय।